ಕ್ಷಕಿತ್ರ ಕೃಪಾ ಗವ ಚಲ ಕಠಿಣ ಪರಿಶ್ರಮ ಶ್ರದ್ಧೆ ಭಕ್ತಿ ಅತಾಯ ಕಂಡಿತ ಆಮೇಲೆ ಸೋರೆ ಮತ್ತೆ ಬಹುಮುಖ ಪ್ರತಿಭೆ ರಾಜಕೀಯ ವಿಶ್ಲೆಷಕ ಪತ್ರಿಕೋದ್ಯಮೀ ಅನಿ ಸಂಶೋಧನಾ ಲೆಕ್ಕಿ ಮಸ್ತ ಲಾಯಕ ಚೆಗ್ ಹೌನ್ ಆಸತ ಈ ಸಾಧಕ ತಂಚಲಾನ್ ದಲ ಇಸಾರ ಹಳ್ಳಿ ಚೆನ್ನ ಜನ್ಮನ ಅಂತರರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟ ಪ್ರತಿಭೆಸ ವ್ಯಕ್ತಿ ಹೊಧ್ಯ ಸಾಧನೆ ಸು ದಾಖ ವ್ಯಕ್ತಿ ಆಜಾಸ ಹೆಕ್ಟರ್ ನಾಗೇಶ ಪ್ರಭು ಒಡ್ಡೋರೂ సాధన సూర్ణయా దక్కుల పరిచయ తుమ్ డ నాగేష ప్రభు మటలా పండురంగ ప్రభు అని రత్నా ప్రభుత్వ బయలు శ్రీమతి విద్యాప్రభూ आणि त्यांच्या पोत गौरव प्रभू अण्णा आता तुमच्या एक बाल्य शिक्षणाच्या बघित सांगू होत्या मी बाल्य शिक्षण म्हटलं माझं प्रायमरी स्कूल सेंट हो, फ्रान्सिस हायर हायर प्रायमरी स्कूलात केलंय ते मुडफेरारांतच होत्या आम्ही <laughs> सदी ना एक चार किलोमीटर स्कूल स्कूलच शिकत होतो फर्स्ट सेव्हन स्टँडर्ड सेंट फ्रान्सिस हायर प्रायमरी स्कूल मुडफेरांत केला ಮೂಡ್ ಪೆರಾನಂತ ಪ್ರೀಯ ಇಂಗ್ಲಿಷ ಮೀಡಿಯಮರ್ ಬೋಣ್ಣೂರ ಅಮರನಾಥ ಪ್ರಭು ಲಾಸ್ಟ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಿ ಯು ಕಾಲೆ ಸೆಕ್ರೆ ಹಾಟ ಕಾಲ ಮಡಾಂತರ ಗಲಾ ಕಸಲ ಅಕ್ಕ ಮಸ್ತ್ ಅನುಕೂಲ ಕಾಲ ಪ್ರೀ ಪೋಸ್ಟ್ ಗ್ರಜುಶನ್ಸ ಎರ ಜವಾಹರಲ ನೆಹರು ಯುನಿವರ್ಸಿಟಿ ಡೆಲ್ ಗೊತ್ತ

उन्नत शिक्षणास एकत्र स्कॉलरशिप होत मुलांसून तुम्हाला स्कॉलरशिप झाल्याप्रांत मी एम फिलस बँगलोर युनिव्हर्सिटीत आयलो एक स्कॉलरशिप गावले ते बट फिरलं नाही मला तरी तदो मी पार्ट टाइम जॉब सुरू केल्यानंत तसं एम फिल बँगलोर युनिव्हर्सिटी झाल्याप्रांत मी नेक्स्ट पीएचडी गेले पीएचडी इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज बंगलोरात गेले तसं

నెక్స్ట్ మన సెంటర్ ఫర్ సాయర్మెంట్ స్కాలర్పలే స్కలర్శిపటెడ్ నేషన్ సబ్మిట్ సాథ ఆఫ్రికా సబ్మిటేట్ స్కలర్శిపాల నెక్స్ట్ స్కొలర్పలేసీ మన రిసర్చ ప్రోజెక్ట్ యూజీసీ చిసర్చ ప్రోజెక్ట్ స్కొలర్పలే तसं चार पाच स्कॉलरशिप मला गावली येते दुलसर युजीसी स्कॉलरशिप मस्त एक मस्त मान होतं ऐकतो त्याला युजीसी गावण्यासाठी युजीसी ऐकलं टू टाइप्स ऑफ स्कॉलरशिप असतात एक रिसर्च करताना स्कॉलरशिप देतात सेकंड केल्यानंतर एक प्रोजेक्ट करताना स्कॉलरशिप देतात माले गावला प्रोजेक्ट करताना एक स्कॉलरशिप त्या प्रोजेक्ट मी हेल्थ रोल ऑफ मिडिया अँड हेल्थ म्हणून एक प्रोजेक्ट केलाय त्या थ्रू युनिव्हर्सिटी ऑफ मैसूर केलाय त्या स्कॉलरशिप मला एक दीड लक्ष रुपये देलं चुकवड आता नागेश आता सांगितलं ते राजकीय विश्लेषक होऊन असत आम्ही असं सामान्य शब्द गुप्त असत राजकीय विश्लेषक म्हणून त्याला त्याचा एक अर्थ सांगतो कसं लावून पत्रिकोद्यमात जे राजकीय विश्लेषक हवे तर एक दहा दे पंधरा वर्ष तरी काढावी होतात फर्स्ट असं राजकीय विश्लेषण करायला होत नाही

व्ह्यूज काही असतात डिफरंट डिफरंट ओपिनियन्स वेंट इव्हेंटावर आम्ही विश्लेषण करतो आता राम मंदिर एक बांधलेंचा राम मंदिरात टायमिंग कसं लस त्या मोदीं त्या टायमवर इनॉग्रेशन केला वोटर वोटरवर कसं इन्फ्लुएन्स होता mm -hmm. ते बीजेपीच कसं बेनिफिट होता काँग्रेस कसं असतं त्या गेले नाही त्या पुरा आम्ही विश्लेषण करून एक माहिती देवतेच म्हटलं थ्री सिक्स्टी डिग्री अँगल एक स्टोरी बरोबर त्याचा आम्ही राजकीय विश्लेषण आहे म्हणून सांगतो तुम्ही म्हटलं त्या दकला 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 विषय घेऊन घेऊन तुमच्या मन पक्वा करून मी घे तुम्ही राजकीय विश्लेषण म्हटलं ते पुराच अँगल संत आम्ही एक बरोबर बरोव्या होता करेक्ट करेक्ट आता तुम्ही एक लायक लेखक वाघमिन कसं सांगितलं तुमच्या भीतर एक लेखक असा म्हणून तुम्हाला केलं नागेशांना ते मी डिग्री राहताना ते कॉलेज पुरा कॉम्पिटिशन करायचे होते

आणि आत्ताचे संशोधनात्मक बुक बरो प्रामुख्याते देतो ते आम्ही प्रत्येक उद्यमास देतो ते देतो म्हटलं ते दोन सिंक होतात बी झाले तर बरोबर प्रत्येक उद्यमान मला बुकाचा युज करायला होतात आम्ही माझं मस्त इव्हेंट जातो प्रेस कॉन्फरन्स जातो सेमिनार जातो वर्कशॉप जातो थं थं गेल्या वर्गचा इन्फॉर्मेशन गावता इनपुट्स गावतात त्या इनपुट स्वामी ओवर ए पीरियड ऑफ टाइम कलेक्ट करीत असतो तस त्या इनपुट घेऊन आम्ही गेलं बुक बरोबर आयडिया डेव्हलप करतो तस आम्ही फर्दर बुक बरोबर आयडिया डेव्हलप करतो कर्ता म्हणजे म्हटलं इथे तुम्हाला प्रामुख्यात म्हणजे तुम्ही तीन विषय असो तुम्हाला बेज एक तुमच्या बरोबऱ्याचे असेल लँग्वेज तीन असो एक सामान्य एक प्रामुख्या द्यायची आता तुम्ही कसं कोण कसल्या असो एक पूर्व तयारी म्हणजे असतात इथे तर तुम्हा बुक आता तुम्ही बुका बरोवलं असं कैले एक बरोबर झाल्यावर एक वस्तु विषय म्हणून असतं आम्ही घेऊन असतो त्या तुम्ही कैले रीतीन शोधून काढतो से आम्ही जर्नलिझम नंतर एक अध्यक्ष प्रिव्हियस नाईट म्हणजे अद्य दिवस असं कोणास भेट हो येतो कसला इव्हेंट असता म्हणून रेडी करून असतो कसले क्वेश्चन विचारवात कसले क्वेश्चन झाले कसले आन्सर येत त्या मस्त त्या दिस न्यूज कराय होता म्हणतं आलेखान करतो त्या संबंध रिलेटेड मस्त वाचतो त्या बदल वेबसाईटांत न्यूज न्यूजपेपरांत वाचतो बदल न्यूज पेपरांत आय बघतो आयल्या नंतर आम्ही कव्हर करे बघतो म्हटलं एकदा न्यूज गेल्याप्रांत त्या नेक्स्ट न्यूज त्याचा रिलेव्हन्स असत नाही जनांसाठी गोत असतात त्या न्यूज सोडून आम्ही बदल कसा न्यूज कर वाहतो बघतो तसं पूर्ण न्यूज पाच न्यूज पेपर तरी वाचतो मिनिमम टेलिव्हिजन न्यूज बघतो त्या बघून त्यात सकाळी आम्ही त्या दिसाचं प्रिपरेशन करतो తు మేక అది సామాన్య్య హోన ఆమె బుకా వాచి అమ్మా బుకాచి మనసు నెమ్మాది కి నెమ్మాది బుకా బా గనస బుకా బయల మష్టకామ మేషన్స్ ఆమె

तसं त्या खायल्या बुकावर मस्त कोणी तसा टॉपिक आम्ही बघून आयडिया करून पुढे नेतो म्हणजे त्या तुम्ही आता सांगायच्या रित Uh, बुका बरवताना मस्त एक खुशी नेमधी म्हणून असत नाही म्हणून सांगतावे ना, एक स्ट्रेसफुल असत खुशी बुका खुशी नाही तर बुका बरवत होत नाही त्या पेशन्स खुशी त्यांना प्रत्येक बुर प्रत्येक बुक एक प्रोजेक्ट म्हणून घेतो आम्ही एन्जॉय करीत एन्जॉय करीतच त्या बदल बदल बुका वाचितच त्या बुका कधी बदल होताना मस्त न्यूजपेपर बरोबर एकाला आयडिया गावते जसं बुक बरोबर एक लॉंग प्रोसेस त्यामध्ये एक चार पाच आम्हाला आर्टिकल्स बरोबर न्यूजपेपर

पार्ट एक दोन तीन सब्जेक्टचा घेत होतो आम्ही मस्त इंटरेस्टिंग होत बट तदू आम्ही मस्त प्रिपरेशन करत होतो करत असताना त्यानंतर दोन प्रॉब्लेम्स मी फाइंड आउट केला एक आम्ही मस्त प्रिपरेशन करतो बट नॅक्रान्स ऐकत नाही मस्त पार्ट ऐकत नाही त्या रिक्त मला एक इंटरेस्ट आलेलं नाही सेकंड मी लेखलं जॉब मस्त परमानेंट व्हायचा चान्स नाही त्या मला ते त्या युनिव्हर्सिटी mm -hmm. युनिव्हर्सिटीत त्याच मी खेळल्यानंतर सिन्स मी बरं मला मस्त इंटरेस्ट असले ना मला खायला फील्ड लायक होईत म्हणून मी आलेच केले तसं मी जर्नलिझम मला सुटेबल होईत म्हणून मी अप्लाय केले तसं इमिडिएटली मला जर्नलिझम मी सराव सोडले आत्ताच थोड्या वर्ष आधी दर्शन तुम्ही एक संशोधनात्मक लेखक हो असो सो तुमची आता बरोडली बुका बदल बदल क्षेत्रांत उजुड गाले तसा आता ह्या एक प्रक्रियेंत तुमची एक तयारी कशी असता म्हटलं आता या एक दकल म्हणतात असत नाही तुमचे साधारण इंटरनॅशनल लेवल त्या त्याच कैल रीती तयारी असते मी सांगितलं बुक बरोबर फर्स्ट एक आयडिया हवी होते त्या आयडिया आम्ही खैर नमने प्रिपरेशन पुढे राहत म्हणून बघित येत असतो म्हणजे त्या बुकांस पब्लिशर गावता त्या आम्ही कसं फर्स्ट बुक बरोवताना आम्ही प्रपोझल बरोव्या होता त्या प्रपोझलच आम्हा न्यू आयडियाज कसं गावता त्या पब्लिशर एक्सेप्ट करावे होताय पब्लिशर मार्केट गावताय तसे बघित असतो आम्ही तसं एक तर प्रपोझल दोन तीन पब्लिशर असं आम्ही धाडून असतो खैले लायक पब्लिशर क्लिक करतोय पब्लिशरचा अप्रोच करतो ठरतो एक फर्स्ट स्टेप म्हणून सुरू होता त्या प्रपोझल इज द फर्स्ट स्टेप ऑफ द रायटिंग ए बुक त्या झाल्या आम्ही चॅप्टरायझेशन करे एक एक चॅप्टरायझेशन करीत जातो एक एक चॅप्टरायझेशन करीत जाताना आम्ही मेटेरियल कलेक्ट करत येतो डिफरंट लायब्ररीज जातो डिफरंट इन्स्टिट्यूट जातो डिफरंट पीपल इंटरव्यूज करतो डिफरंट आर्काईव्स बघतो मॅनस्क्रिप्ट असा मग बघतो

मस्त टाइम लागतो त्याच म्हणतो अरे बुक वर मस्त पेशन्स हवाय हेल्थ लय लायक हवाय मस्त नॉलेज हवंय इंटरेस्ट हवंय डिटर्मिनेशन हवंय कमिटमेंट हवंय त्या नाही तर बुक वर मस्त कष्ट एका दोन दिवसांनी दोन बुक वर येत नाही आता म्हटलं एक फॉर्टी फॉर्टी फाईव्ह मिनिट एक बुक हत्त निमिष बुक वाचा म्हटलं आता एक आता ग्रेट होऊन आता सांगा नाही आत्ताच्या एक पिढी सांगता मी नागेश अण्णा आत्ताच म्हटलं परवांचा परवांचा तुमचे एक उक्तावण झाल्या बुक धर्मस्थळ मंत्रा ऑफ डेव्हलपमेंट म्हणून सांगून ते तो आम्ही त्याचे एक बॅबिलोग्राफी बघितले त्या था। बघताना एक आश्चर्य झाला mm. मस्त आश्चर्य झालं mm. म्हणजे किती त्याची एक बुकाच्या पाठसून किती पूर्व तयारी असता म्हणून सांगून आम्हा mm. उकरल्या मला यास तुम्ही यास किलर रीतीत वेळ काढून घेत तो म्हणजे तुमचे एक, एक काम कार्यक्षेत्रा म्हटलं ते एक नंबर नमन... धर्मस्थळ एक धार्मिक क्षेत्र पण धर्मस्थळावर केला कन्नडा बुक्स असतात बट इंग्लिश बुक म्हणणं नाही हे एक इंग्लिश बुक त्याच मी ह्या बुक बरवलेला एक स्कोप असा म्हणून मी स्टार्ट करून बुक बरवलं हे कसं प्रिपेअर केलं म्हटलं मी फर्स्ट धर्मस्थळा एक येऊन दहा दिस पंधरा दिस रो धर्मस्थळा एक पंधरा दिवस राहून ह्यांचा कसल्या ॲक्टिव्हिटीज असा म्हणून बघितल्या फर्स्त ह्यांचा बुक बरवत आहे बुक बरवल्या मेटेरियल असा आहे मग हे बुक बरोबर मला सपोर्ट करतात आहे वीरेंद्र हेगडे त्याचा हेमावत हेगडे पुरा इंटरव्ह्यूज देतात आहे बदल स्टाफ पुरा इंटरव्ह्यूज देतात आहे म्हटलं तसा पुरा मी एक ग्राउंड वर्क केलं ते ग्राउंड वर्क करताना मला कळलं ह्या बुक आणि ह्या एक धर्मस्थळावर बुक बरं वाचा म्हणे तो लायक सापे मेटेरियल असा मी कोणत्या नाही बुक बरवले नाही लायक बुक काढ वाचा म्हणून तसं प्रिपेअर केलं त्या झाल्या उपरांत मी शिदा बँगलोर असे आले बसलो हे दिसत आहे रिपोर्टिंग म्हटलं जर्नलिझम काम असा मी हे सकल एक एक घंटा दोन घंटा बसून संच येऊन राती येऊन बसत होतो राती एक ओंबत घंटा प्रांत एका एका घंटे तर दोन घंटे तर बसत होतो राती माझा मी बरोवायचं काम वाचवायचं काम कंप्लीट करतात सो so, दिसाचे एक चार पाच सहा घंटे मी एक बुकावर स्पेंड करतो mm. तसं स्पेंड केल्याने एक बुक तीन चार वर्षाने एक होता नाही तर बुक बरोधलं मस्त कष्ट कोन्याने हात घालतो बघ आता तीन चार वर्ष हवेता हो ना त्या तयारी हव्या म्हणून एक तसंच बुक बरोधलं एक फर्स्ट एक ग्राउंड प्रिपेअर करावं होतं आम्ही तो बुक बरो नका हे मेटेरियल सफिशियंट असाय ना त्या झाल्याप्रांत एक असेसमेंट प्रांत आम्ही बुक बरो स्टार्ट करतो आता मी या प्रांत तुमच्या एक आम्ही एक शेड्युल बघताना तुम्हाला

फॅमिली सपोर्ट गुड हेल्थ नाहीतर बुक येत नाही म्हटलं मस्त टाइम इज इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ टाइम बुक बरवताना कती आम्ही क्वालिटी टाइम करतोय त्या क्वालिटी टाइम मस्त फोकस जाऊन असतो बिगीन बरवता त्यानंतर फॅमिली सपोर्ट नॅकरांचा सपोर्ट मस्त आगत आता फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला मस्त गाव तुमचे एक फॅमिली टाइम कसं होतं आमचा फॅमिली टाइम म्हटलं मी वारास एकदा काहीतरी फॅमिली वटू दावेत सदीना काही जावं येतात म्हणून म्हटलं सदीना वे 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 वे। सर काम वोकेशन कधी जाताना फॅमिली वटो बदल बदल ट्रॅव्हलिंग करीत होतो नाही तर बँगलोरचा येत होतो तसं पुरा ट्रॅव्हलिंग मस्त करीत असता तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना तुमच्या फॅमिली टाइम तुमच्या तुमच्या पुरुषोत्तनात टाइम तुम्ही एक देता फॅमिली डब्यांत होता डब्यांत होता मी त्यांनी कसं मला बुकवर सपोर्ट दिला आहे मी माझा फ्री टाइमवर त्यांचे डिवोट करायला होता करेक्ट करेक्ट आता तुमचे एक आम्ही सांगितलं तुम्ही पुरसतच असत नाही तुमचे एक त्या आम्हाला कल्पता बघताना असं एक या टायमांत पुरसोत नक्तल वेळांत तुम्ही एक थोडे वेळ कैस तरी एक कैला रीतीन एक थोडा वेळ फ्री काढून घेता म्हणल्यावर तुमच्या ते इंगड कसं तरी हव्यास असल्यावर काहीला तरी प्रवृत्ती असल्यावर

मॉर्निंग फॅमिली ओटत असतो सकाळी समजा मग त्यांनी एक वन आवर वॉक जातो आम्ही त्या वॉक जाताना फॅमिली ओट काही बोल विषय व्हिडिओ त्यांच्याला बोलतो त्यांच्याला आयडिया घेतो त्यांच्याला डिस्कशन करतो तसं मस्त एक मनस शांती नेममादी गावते आम्ही विषय फ्रेंड्स घर नाही जसं आम्ही एक्सप्रेस करून आयडियाज घेतो तो बुक इश्यूज आहे डिस्कशन होतात त्याचा आयडिया बरोबर तुम्ही आता बरोबर सुरुवात बुक तुमचे रिफ्लेक्टिव्ह शॅडोज पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ वर्ल्ड बँक लेंडिंग टू इंडिया ह्याचे एक उद्देश कसा आहे असं बरोबर केलं मी मस्त अगदी टू थाउजंड टू तुम्ही स्टार्ट केलं ಹ್ಯಾ ಟೈಮರ್ ವರ್ಲ್ಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಲ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮತ್ತೆ ವರ್ಲ್ಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಏನು ಪೈಸೆ ದೇವಿದೆ ಮಸ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತೆ ಪೈಸೆ ಇತ್ತೆ ಟ್ಯಾಕ್ ಪೀರಿಯಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಉತ್ತೆ ಕರ್ನಾಟಕದ ಎಸ್ ಎಮ್ ಕೃಷ್ಣ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಉತ್ತೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಅಂತ ವಾಜಪೇಯಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹತ್ತೆ ಹೌದು ಮಸ್ತ್ ಫೋಕಸ್ ಲ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಕರ್ನಾಟಕ ಸುತ್ತೆ ಮತ್ತ ಇರಿಗೇಷನ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಎಜುಕೇಷನ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಸ್ಯಾನಿಟೇಷನ್ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್

तसं ते मस्त एक रिसर्च बरोबर बुक तसाला बुक आहे ते कष्ट म्हटलं ते मस्त नॅशनल रिलेटेड बुक्स मेटिरियल इंटरनेशनल रिलेटेड तसा मस्त इनडेप्त बुक कोत आहे तसं बुक बरवले नाही इंडिया बरोल्यापरांत टू थाउजंड सेव्हन्टीनंतर माझं बुक आहे त्या झाल्यानंतर ऑक्सफर्ड पब्लिकेशन ऑफ पब्लिकेशन mm -hmm. त्यांनी पब्लिश केले ಬುಕ್ ಲಂಚ ಕರ್ಮಾರಾಮ ಬುಕ್ಸ್ ಮಸ್ತ್ ನಾವು ತುಂಬ ಪ್ರಕಾಶನ ಕರ್ಕೋರ್ಡ ತುಂಬ ಬುಕ कॉपी लाईकलाय ह्या टॉपिक खैले पब्लिशर सूट होईत म्हणजे म्हंटलं आमच्या देशांत एक हंड्रेड मोर दॅन हंड्रेड पब्लिकेशन हाऊसेस असत पेंग्वीन असा ऑक्सफर्ड असा सेज असा मणिपाल युनिव्हर्सिटी प्रेस असतात तशी मस्त पब्लिकेशन असत ह्या बुकाचं खैले पब्लिकेशन लायक सूट होत म्हणून बघतो आम्ही तो दॅन्स प्रपोझाल जाडतो तो प्रपोझाल झाल्यापर्यंत फुल बुक मॅनस्क्रिप्ट धाडतो ते मॅनस्क्रिप्ट काय करतात म्हटलं बदल एक्सटर्नल जातात म्हटलं एक्सपर्ट्स डॉग एक्सपर्ट जातात ते एक्सपर्ट ओपिनियन देतात हॅम मॅनस्क्रिप्ट पब्लिश करवात ना म्हणून ते एक्सपर्ट्स पब्लिश करवात म्हणून सांगितलं ते बुक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बुक्स पब्लिश करतात ते एक प्रोसेस एक दोन तरी लागतात ते म्हटलं आम्ही सबमिट केल्याप्रांत एक्सपर्ट झाल्या झाल्याप्रांत एडिटिंग प्रोसेस आल्याप्रांत ते एडिटिंग केल्या उपरात मग त्या फाटी ते आम्ही बघून मग त्या ड्रॉन प्रोसेस आता तुमच्या दोन्हीचे बुक मिडल क्लास मीडिया अँड मोदी ह्याच्यावर उजड घालवत्या आमच्या मिडल क्लास म्हटलं ते मिडल क्लास मीडिया अँड मोदी म्हणून बुक त्याच्या ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಅದೇ ಆಕ್ಚುಲಿ ಮಸ್ತ್ ಇಂಡಿಯನ್ ಡಿಸ್ಕಶನ್ ಹೋಯ್ತನ ಐತೆ ಟ್ವೆಂಟಿ ಫೋರ್ಟೀನ್ ಅಂತ ಮೋದಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಟೈಮ್ ರೌತಾನ ಮೋದಿ ಮಸ್ತ್ ಟೈಮ್ ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಮಧ್ಯಮ ವರ್ಗ ಅವನು ಬೋಲಿತ ಎಲೆಕ್ಷನ್ ಟೈಮರ್ ಕೊನೇ ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ ಅವನು ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಬಗ್ಗೆ ಬರುತ್ತೆ काँग्रेसचे बदल लेफ्ट पार्टीचे कधी बडताना हा। बघ्याच बरोबर मध्यम वर्गाच्या पॉलिटिशियन हात घालत जायचं नाही म्हटलं त्यांचं गुत्त असता म्हणून मोदीने काय केला हे ऍस्पिरेशन क्लास वोट घ्यावा मिडल क्लास त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीवर बोलासवर केला तसं मला हे इंटरेस्टिंग दिसलं हे काय योकल महान रे बोलतो मिडल क्लास बघे मीडियाचं बघे म्हण ते जसं झालं त्या बुक न्यू मिडल क्लासवर मस्त फोकस असतात न्यू मिडल क्लासमधला आय टी सेवी टेक्निशियन्स न्यू न्यू कन्सल्टन्स ऍडव्होकेट्स डॉक्टर्स ह्यांचा पुरा पॉलिटिकल कसा असता ಲಾರ್ಜಲಿ ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ ಕೋಲಿಟಿಕ್ಸ ಮಸ್ತ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ಲ ಕ್ಲಾಸ ಎನ್ಕಮ ಕಸ ಕುಪೇಶ ಕೈ ಸಾಂತ್ರ ಬೋತ್ ಹೊರತ ಪೊಲೀಟಿಕ್ಸವ ವೋಟ ಕೈ ಸರ್ಕಲ್ ಸಿಟಿಂತ ವೋ ಕೈಯಲ್ಲುಕಾ ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ ಮೋದಿ ಮೀಡಿಯಾ ಕಸಲ ಬರೋ ಮೋದಿ ಇಸ್ ದ ಫಸ್ಟ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಯೂಸ್ ದ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಸಿವ್ಲಿ ಮತ್ತೆ ಮಸ್ತ್ ಟ್ವಿಟರ್ ಮಸ್ತ್ ಮನ್ ಕಿ ಬಾತ್ ಅದೇಲೆ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅದೇಲೆ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮತ್ತಿಕ್ತ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಯೂಸ್ ಕರೀತೇ ತಸ ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಮೀಡಿಯಾ ಮಸ್ತ್ ಸೇವಿ ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಮಸ್ತ್ ಬುಕ್ ಆತ ಮಸ್ತ್ ಪೇಪರ್ ಟಾಪಿಕ್ ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಮೀಡಿಯಾ ಮೋದಿ ಮನ ಯಾಕೆ ಟೈಟಲ್ ಲಕ್ ಸೂಟ್ ತಾಲೆ

ते कसं आहे असं डेव्हलपमेंट मॉडेल एक सक्सेस झालंय म्हणून बघितलंय मी ते असं बघताना तिने ग्राउंड आणि त्या मॉडेल स्टार्ट केलाय म्हणजे ट्रायल एंड एरर बेसिस सुरू केलाय तर ऍक्च्युली नाईन्टीन सर तो नाईन्टीन सिक्स्टी एटन हॅगडे तिने हे केलाय असेंडिंग थ्रोन म्हटले तो अधिकार त्या झालं तदो स्कूलच नाही ते तो फर्स्ट नाईन्टीन सिक्स्टी एटनचं फर्स्ट कॉलेज झाले तीच एस डी एम कॉलेज उजिरे त्या झाल्यापर्यंत लास्ट फिफ्टी फाय इयर्स एक निअरली एक शंभर स्कूल कॉलेजेस मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग नर्सिंग डेंटल पूर करून सोडला गेला तसं त्या एक मॉडेल मेघे कसं म्हटलं त्याने ते एक वुमेन एम्पावरमेंट म्हटलं बायचा इन्कम जनरेटिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे करुंपू केले ना त्या स्वयंसहायक गुंप प्रकार कसं महिला जागृती करवात महिलांच कसं कर पुढे हडवा एक प्लॅटफॉर्म करून द्याला सेल्फ एम्प्लॉयमेंट सेल्फ एम्प्लॉयमेंट वेरियस सेल्फ एम्प्लॉयमेंट ऍक्टिव्हिटीज तसंच एक ह्या आयडिया एक बुक वर कारण त्यांच्या त्यांच्यानंतर डेव्हलपमेंट मस्त फास्ट डेव्हलपमेंट हो, दिसत आता साधारण अभिवृद्धी आता तुम्ही सांगताल बरे मस्त क्षेत्रात बघून असतो ಧರ್ಮಸ್ಥಳ ಕಸ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಮಸ್ತ್ ಮಸ್ತ್ ಬಕವರ್ಡ ತಾಲೂಕು ಹಿಂದುಳ ತಾಲೂಕು ಗವರ್ಮೆಂಟ್ ಫಿಶ್ಫರ್ ಬೇತಂಗಡಿ ಮಸ್ತ್ ಬಕ ಏರಿಯಾ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಏರೀ ಕಸ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ರೈತ ಸಪೋರ್ಟ್ त्यांचा uh, लिटरसी प्रोग्राम्स कोणी शिकणार त्याला बाचो बरोबर त्यालां कसं सपोर्ट केले ना अक्षर हे कसं केले ना मग के बायकांस कसं महिलांस कसं एम्पॉवरमेंट केले ना मॅकॅनायझेशन आधी अगदी अदा हे गादे का काम करा पुरा जणच गावत नाही तिने मॅकॅनायझेशन पुरा इंट्रोड्यूस केले कॉमन सर्विस सेंटर म्हणून तसं मेकनायझेशन हे करणं कसं फार्म प्रोडक्टिव्हिटी हे बेळे कसे आणखी अभिवृद्धी कसे म्हणून तसे ते फोकस केले ना बँक लिंकेजेस म्हटलं बँकात बँक बँकांत जाऊन अकाउंट ओपन करन त्याच कसे लोन देऊन त्याच कसं उद्धार करवत म्हणून एक आयडिया सुरू केले त्यान धर्मस्थळ मॉडेल गव्हर्मेंट ऑफ इंडियाने फॉलो केला हा नबार्डदान फॉलो केले

त्याच ते एक तीन महिने ट्रेनिंग चार महिने ट्रेनिंग देऊन त्याच बँक लिंकेजेस करून देऊन तुम्ही अंगड करा तर अंगड करा मेकॅनिक मेकॅनिक हो तर वर मेकॅनिक व्हावा रेडिओ रिपेरी करत टी व्ही रिपेरी करत मोबाईल रिपेअर करत असं डिफरंट डिफरेंट स्किल डेव्हलपमेंट म्हणून प्रोग्राम सुरू केला तसंच ते स्किल डेव्हलपमेंट होऊन सगळ्या सगळ्यांचं सेल्फ एम्प्लॉयमेंट करा दिफ एक मस्त उत्तेजना होणं आता लाईक चालित असा म्हटलं आम्ही तो कसं सांगूत म्हटलं राजश्री वीरेंद्र हेगडे याची ते एक धार्मिक क्षेत्रांत असले ते नसताना तुम्हाला बदल 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 क्षेत्रांत क्षेत्रात कस एक सामाजिक यूज आता एक कस एक, एक, एक काम करावं झाल्या रो आम्ही त्याच एक निगदी एक टायम सांगून तेवन असतो त्याचा ते एक बुक बरवताना झाल्या आम्ही <laughs> एक त्या एका महिन्या भीतर माझ्या बुक बरो नाही आता आता बघताना मस्त समय असतात नाही एक आम्ही एक समय ते होत एक त्या दिवसात मुग्ध होऊया म्हणून त्या मुक्ताच्या दिस लागे लागे येतात ना दाल नाही तर मस्त एक म्हणून एक म्हणून उद्योग स्टार्ट होता टेंशन सुरू होत टेन्शन सुरू होता या एक स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्ही कस कैला रीतीन तर निभाय तसंच बुक बरोबर होता ना की जे लॉंग पिरियड आम्ही ठेवतो दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष फील्ड वर्क असल्या तीन चार वर्ष तसा होता लास्ट टेन्शन होतात ते म्हटलं वर्क बदल बदल अनएक्सपेक्टेड केला वर्क ऑफिसांचे सा येतात तसे बट आम्ही ते कसे काढतो फ्रेंड्स ओवर मस्त डिस्कशन करतो हे असं असं झाले काय कर सांगतो त्याच केला वजा टायमार रजे घालतो केला वजा टाइमार वर्क फ्रॉम होम करतो तसे मॅनेजमेंट करून दल्ले दोन वर्सले अडेच वर्सां तीन वर्सां करत होतो बट uh, दोन वर्षात येऊन पाच वर्ष केल्या त्याच लाईक होत नाही तीन वर्ष कम्प्लीट करायला फर्स्ट फर्स्ट डिफिकल्ट होता, होता।, फस्ट -फस्ट होता बट अभ्यास झाल्या बरेच कमिटमेंट असल्यावर डिसिप्लिन हव्या डिसिप्लिन कमिटमेंट डिटर्मिनेशन असल्या मस्त कष्ट होईल मॅनेज करायला टाइम मॅनेजमेंट केल्या लागतं लायक करेक्ट नागेश ना आम्ही आता एकट्या पुरा ऐकताना एक बुक त्या सुलभच्या विषयी नाही आणि त्याच किती एक समय लागतो वेळ लागतो ना असं आज कल ना आता असं नंतर तुमचे इंगड केलं तरी पुढल्या भविष्याच्या योजना काहीतरी केलं असं काहीतरी असं राणत होत्या तुम्ही नाही पुढे आणखी थोड्या वर्ष सर्व्हिस असा मला त्या सर्व्हिस झाल्याप्रांत बुक असा

नागेशन आम्ही केला तुमचे फोटोज कलेक्ट okay. केले दाखवतात डिस्प्ले okay. करतात कस आता फोटो हे माझे बाबा पांडुरंग प्रभू मग अम्मा रत्नाप्रभू हे hey, uh, मला फर्स्ट जर्नलिझम अंत स्कॉलरशिप स्कॉलरशिप बवलाय uh -huh. प्रेम भाटिया मेमोरियल स्कॉलरशिप oh. फॉर यंग जर्नलिस्ट मला प्रेझेंटेशन प्रोग्राम होता त्या मला चक्क झाला एक ते स्वीट मेमोरीज हे माझ्या पीएचडी कॉन्वोकेशन ते मैसूर त्या गव्हर्नर चतुर्वेदी होतो तिने मला एक त्या कॉन्वोकेशन सर्टिफिकेट त्या आणि तुम्ही कल नाही हे बुक रिलीज निर्मला सीतारामन असा बी एल शंकर असा तो हेमर चौक कोटगात ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी एडिटर तेमरच प्रोफेसर आर एस देशपांडे इकोनॉमिस्ट uh -huh. हा मला ट्वेंटी इयर्स हिंदूंच झाले असं एक सर्व्हिस रेकॉग्निशन एक दोन सिल्वर लॅम्प दिली oh, nice. हे परवांच बुक वीरेंद्र हगडे फर्स्ट कॉपी एक माझे प्रेझेंट uh -huh. झाले uh -huh. हे माझे आदिला बुक धर्मस्थळा गेला कोविड कोविड त्या कोविड टायमार एक बुक घेऊन गेला होतो म्हणजे धर्मस्थळाचा फोटो घातला विरेंद्रकडे एक कॉपी देव्या म्हणून दिल्ली कॉपी एक हे सेकंड बुक रिलीज कर्नाटका चित्रकला परिषद बेंगलोरात झाले तो डेप्युटी चीफ मिनिस्टर अश्वथ नारायण असा आमचा कोकणी टी वी मोहनदासभाई असा काँग्रेस लिडर बी एल शंकर आम्ही एकनॉमिस्ट प्रोफेसर आर देशपांडे असा मी असा मला ते काय उडासत तसं फोटो बघताना म्हटल्यावर नागेशांना टी व्ही मोहनदास पाय आमचे विश्व कंकणचे एक मार्गदर्शी म्हटल्यावर बॅक बोन म्हणून सांग होता माझं त्यांच्या हातांसून ते एक तुमचे बुक उभता पण ओवरच्या म्हणताना एक बरे मॅचर विषय येतो खुशी होता हा द फॅमिली मध्ये असं ल्या बायले कॅमेरा असं गौरव तर कसं आहे गौरव गौरव होता एम एस करतो आय यूएस युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सोलिनिआ ओके ओके लाईक होते फोटोज पुरा नागेश तुझ्या संवाद करताना मी एक कस तयारी करून तुम्ही तुमचे एक व्यक्तित्व माझ्या मनात कसं होतंय त्याच्यावरच एक उंचायचे व्यक्तित्व तुमचे मला आज कल्ल तसं आता तुम्ही येऊन तुमच्या एक कार्यक्षेत्राच्या एक अनुभव वाटून दिला असो तुम्हाला मस्त धन्यवाद मला इथे साजवून एक ऑपॉर्च्युनिटी देऊन संदर्शन केले तुम्हाला विश्व कोंकणी केंद्र

मी एक अचाला शुद्ध कसं पुरा अस आणि त्यांच्या एक कार्यक्षेत्रांत त्यांनी केले एक काम कसला असून एक उपयुक्त माहीत वांटून दिल्यांचा या एक आमच्या युवा जनांस मस्त उपयोग वैत म्हणायचे एक आशयांत आईच्या कार्यक्रम मुग पोरांसो मस्त आभार